पनवेल शहरात पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपत मोकळे केले आहेत त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे पनवेल शहरातील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे फेरीवाल्यांसाठी भूखंड उपलब्ध करून देखील बहुतांश फेरीवाले पदपत अडवून व्यवसाय करीत आहे अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती त्यानुसार महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपद मोकळे केले आहेत यावेळी फेरीवाले व्यवसायासाठी वापरत असलेल्या हातगाड्या तसेच बांबू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले तसेच काही ठिकाणी या फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे पेटारा बनवून त्यामध्ये आपले साहित्य ठेवले होते महापालिका अतिक्रमण पथकाने या पेटाऱ्यांना तोडून आतमधील साहित्य जप्त केलं आहे त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करण्याचे धाबे दणाणले आहेत महापालिकेच्या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे